अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील ग्लोबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे शासनाची व जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आरोप मोयगाव येथील रहिवाशी सचिन जाधव यांनी माध्यमांसमोर केला आहे। सचिन जाधव यांचा पुतण्या किशोर उत्तम सिंग पाटील याची 6 मे रोजी कोरोनाची चाचणी ही पॉझिटिव्ह आली होती। त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याकारणाने उपचारात सवलत मिळावी म्हणून त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले हेल्पलाईन सेंटरला कॉल करून विचारणा केली असता त्यावेळी त्यांना संबंधित रुग्ण जामनेर येथील GM हॉस्पिटलला अटॅच असल्याचे समजले। परंतु याबाबत GM हॉस्पिटलला विचारणा केली असता योजनेचा लाभ देण्यात त्यांनी नकार देत उडवाउडवीची उत्तरे दिली आहे। या संदर्भात न्याय मिळवण्यासाठी त्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारी अर्ज देत माध्यमांशी संवाद साधला आहे। नमस्कार, आत्ता आपल्यासोबत सचिन जाधव हे आहेत। हे पत्रकार परिषद घेऊन त्यांची GM हॉस्पिटलतर्फे फसवणूक करण्यात आलेली याबाबतची माहिती देत आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सचिन कुमार सिंग जाधव, राहणार जामनेर, मोयगाव बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। GM फाउंडेशनला दिनांक 6/5 रोजी रात्री 9:30 ते 10 माझा पुतण्या किशोर उत्तम सिंग पाटील याला कोविड ह्या आजाराने भरती करण्यात आले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी आरोग्य मित्रास भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की महात्मा ज्योतिबा फुले ह्या योजनेअंतर्गत हा आजार बसतो व त्यांनी सांगितलेल्या कागदपत्रांची आम्ही पुरेपूर पूर्तता केली असता त्यांनी आम्हाला असं एक शासकीय एक लेटर दिलं की त्यामध्ये उल्लेख होता की पेशंट इज GM हॉस्पिटलला व कोविड सेंटरचा उपचार करावा, असं स्पष्ट त्यांची सही महात्मा ज्योतिबा फुले हे असं स्पष्ट त्याच्यात उल्लेख आहे। दुसऱ्या दिवशी मी ह्याबाबत हॉस्पिटलच्या प्रशासनाला चौकशी केली असता तेथे चव्हाण म्हणून कोणीतरी ग्रस्त होते, ते डॉक्टर होते का कोण होते काय माहीत, पण कॅबिनमध्ये बसलेले होते। त्यांनी मला सांगितलं की हा असा आजार आमच्या इथं बसत नाही, असं नाही तसं नाही, ग्लोबल हॉस्पिटल हे कोविड महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत येत नाही, असं त्यांनी मला सांगितलं। मी त्यांना म्हणालो की साहेब, मी महात्मा ज्योतिबा फुलेच्या हेल्पलाईनला विचारले असता त्यांनी मला सांगितले की बुवा कोविड करता GM हॉस्पिटल हे आहे व त्याच्यात महात्मा ज्योतिबा फुले ही योजना आहे, तरीसुद्धा हॉस्पिटलने माझ्याकडनं 35,000 रुपये रोख व मेडिकलचे बिल 15,000 असे बिल घेतले। माझं हे म्हणणं आहे, ते म्हणतात की हे हॉस्पिटल ग्लोबल हॉस्पिटल नाही आहे, हे हॉस्पिटल दर्पण फाउंडेशन अंतर्गत हॉस्पिटल आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं जर असं म्हणणे आहे तर मग त्यांनी आत्तापर्यंत मला जेही काही बिलं दिलेत जसं उदाहरणार्थ मी 15,000 रुपये हॉस्पिटलला ॲडव्हान्स दिला होता, त्यावरती GM हॉस्पिटल म्हणजेच ग्लोबल मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल महाराष्ट्र असं त्यांचं म्हणणं आहे। मग जर हे जर दर्पण फाउंडेशन अंतर्गत येते तर मग हे बिल कसं काय शिक्का त्यांचा, सगळं त्यांचं लोबो त्यांचा। एवढंच नव्हे तर त्यांनी पहिल्या दिवशी पेशंटला जे औषधी लिहून दिल्यात रात्री 6:06 त्याच्यावरही काय आहे GM हॉस्पिटल ग्लोबल, म्हणजे हे उल्लेख आहे, हे लेटर पॅड आहे त्यांचं, हे त्यांची सही आहे, हे त्यांचं आहे, हे हॉस्पिटलचं बिल आहे, मेडिकलचं, वैद्यकीय मेडिकलचं बिल, त्यावेळी काय उल्लेख आहे GM हॉस्पिटल। हे जर GM हॉस्पिटल सगळीकडे येतं हो, त्यांनी डिस्चार्ज केल्यानंतर आम्हाला हे बिल दिले, या बिलावरही सुद्धा ग्लोबल हॉस्पिटल हे पक्कं बिल आहे, या पक्क्या बिलावरही ग्लोबल हॉस्पिटलचा उल्लेख आहे। आणि ते आम्हाला म्हणतात की हॉस्पिटल ग्लोबल नाही आहे, हे दर्पण हॉस्पिटल आहे, दर्पण हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू नाही असं त्यांचं म्हणणं आहे मॅडम। तर माझा हा प्रश्न पडतो, जर दर्पण फाउंडेशनच्या अंतर्गत येतं तर मग दर्पण फाउंडेशनच्या अंतर्गत येतं तर लेटर पॅडवर दर्पण फाउंडेशन हा उल्लेख हवा होता, हा दर्पण फाउंडेशन हा उल्लेख कुठेही दर्शनीय भागावर नाही, कुठल्याच याचं दर्शनीय भागावर दिसत नाही आपण पाहू शकतात हो। आणि हे सर्व घडल्यानंतर अजून औरंगाबाद हायकोर्टाचा एक जजमेंट आलेला आहे जनहित याचिकेवरती की कोविडच्या पेशंटचा जोही लागलेला खर्च आहे किंवा जोही योजनेत असेल त्याचा योजनेत बसवून त्याचं करावे, हा माझ्याकडं औरंगाबाद हायकोर्टाचा 7/5/21 माझ्याकडे जजमेंट कॉपी आहे। दोन खंडपीठांचा निकाल आहे,
दोन खंडपीठाचा निकाल असताना जर जी एम फाउंडेशन असं फसवेगिरी करत असेल तर मग आम्ही गरीब जनतेने शेतकरी जनतेने आता जो पेशंट होता हा एक शेतकरी होता त्याने कुठून पैसा आणला कसा आणला हे त्याचं तुम्ही समजू शकतात व्याजाने आणलं कारण की शेतकऱ्याचे पहिले झालेत महामारी खताचे भाव वाढणे अशा परिस्थितीत एक शेतकऱ्याचे हाल असतानासुद्धा त्याने त्याच्या उपचाराकरता पैसे इकडून तिकडून आणले आणि त्याच पेशंटच्या घरात त्याची पत्नी त्याच्या भावाची मुलगी हे सुद्धा कोविड पॉझिटिव्ह होते. जर हा पेशंट योजनेत झाला असता तर त्याची पत्नी त्याच्या भावाची मुलगी त्याही योजनेत झाले असते. पण हॉस्पिटल प्रशासनाचा निष्काळजीपणा की त्यांनी हे आमचं करून घेतलं नाही पेशंट महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत. आज माझा आवाज JBN न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की माझं असं म्हणणं आहे की यांच्यावरती कोर्ट ऑफ अटेंड म्हणजे कोर्टाची आलोचना असा गुन्हा हॉस्पिटल प्रशासनावर किंवा जेही कोणी या योजनेशी संबंधित आहे कलेक्टर महोदय असो कोणी असो ही योजना अंमलबजावणी जे लोक आणत नाही त्यांच्यावरती कोर्टाचे आलोचना म्हणूनसन गुन्हा दाखल व्हावा व भोळ्या भाबळ्या गरीब जनतेचे पैसे वापस भेटावेत. आणि जास्तीत जास्त जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत जोशी म्हणूनसन समन्वयक आहे कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेब त्या समितीचे अध्यक्ष आहे त्यांच्याकडे लेखी तक्रारी द्याव्यात जेणेकरून जेवढेही रुग्णांचे पैसे महात्मा ज्योतिबा फुले योजनेत बसत असतील त्यांचे पैसे परत मिळेल हे मी नाही म्हणत हे शासन म्हणतं हायकोर्ट म्हणतं हा हायकोर्टाचा निकाल म्हणतो मित्रांनो. तर त्याच्याकरता एक जागरूक नागरिक म्हणूनसन आपण जास्तीत जास्त लोकांनी कलेक्टर महोदयांकडे अर्ज करावा आणि कलेक्टर महोदयांना मी विनंती करतो की कलेक्टर महोदय आमच्या गरिबांची भावना समजून घ्या. दिनांक 7/5 रोजी महात्मा जिल्हा प्रमुख साहेब महात्मा ज्योतिबा फुले कार्यालय यांच्याकडे 7/5 रोजी मी कंप्लेंट रजिस्ट्रेशन केलेली होती ऑनलाईन कंप्लेंट रजिस्ट्रेशन केलेली होती. त्यांनी माझी कंप्लेंट 11 तारखेला रजिस्ट्रेशन केली साहेब. जर त्यांनी माझी कंप्लेंट त्वरित रजिस्ट्रेशन केली असती तर एखाद्या वेळेस माझं पेशंट हे फ्री ऑफ चार्ज झालं असतं. त्यांनी ॲक्शन उशिरा घेतली असं मला वाटतं. त्याच्यानंतर मी पाठपुरावा केला त्याच्यानंतर मला त्यांचं कुठल्याही प्रकारचे काही उत्तर आले नाही. काल मी कलेक्टर महोदयांना लेखित की बुवा पैसे परत मिळावे म्हणून एक फॉर्म असतो तो मी फॉर्म देण्याकरता गेलो होतो तर तिथे कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांचे जे सचिव आहेत त्यांनी मला कलेक्टर साहेबांना भेटू दिले नाही. ते म्हणाले की कलेक्टर साहेब भेटू शकत नाही पण कलेक्टर साहेबांच्या तालनाच्या बाहेर फलक लावलेला आहे की सोमवार ते गुरुवार 10 ते 2 या वेळेमध्ये जनता भेटू शकते. असं असतानासुद्धा मला काल कलेक्टर साहेबांच्या सचिवाने भेटू दिले नाही म्हणून मी आवक जावकला कलेक्टर साहेबांकडे हा माझा अर्ज दिलेला आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री आरोग्य सचिव या सर्वांना मेलद्वारे मी माझी तक्रार 5-7 दिवसापूर्वी केलेली होती तरी अजूनपर्यंत माझ्याकडे कुठलाही शासकीय माणूस किंवा शासकीय प्रतिनिधी माझ्यापर्यंत विचारपूस करायला आलेला नाही. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे. तर त्यांचं जे पेशंट होतं ते महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत त्या व्यक्तीची ट्रीटमेंट व्हायला हवी होती मात्र JM हॉस्पिटलतर्फे त्या व्यक्तीला ह्या योजनेअंतर्गत ट्रीटमेंट न दिल्याचे त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरी JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.